घराच्या दारात वारंवार शेळ्या येतात या कारणावरून वडिलांनी मुलास रागवल्यानंतर संतापलेल्या मुलानं वडिलांना जबर मारहाण करून जखमी केले यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे केशव तात्या जाधव वर्ष सत्तर असे मयत वडिलांचे नाव असून कृष्णा केशव जाधव वर्ष पंचेचाळीस असे संशयित आरोपीचे नाव आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी कृष्णा जाधव यास अटक केली आहे अधिक माहिती अशी की जत शहरापासून वळसंग रोडवर तंगडी वस्ती आहे या वस्तीवर राहणारे केशव जाधव आणि त्यांचा मुलगा कृष्णा जाधव यांच्यात शेळ्या एकमेकांच्या दारात येण्याच्या कारणावरून मंगळवारी सायंकाळी वाद झाला या कारणावरून वडिलांनी त्यास रागवल्यानं राग अनावर झालेल्या मुलानं केशव जाधव यांना काठीनं जबर मारहाण केली या मारहाणीत केशव जाधव यांच्या छातीला डोक्याला पायाला पाठीवर गंभीर मार लागला होता जखमी झालेले जाधव यांना शेजारील लोक आणि नातेवाईकांनी तातडीनं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले येथे उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांत मयत जाधव यांची पत्नी हिराबाई केशव जाधव यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास उपनिरीक्षक जगताप हे करीत आहेत